काल सायंकाळी आम्हाला ऑफिस मेलवर कुंभार यांचा मेल प्राप्त झाला की ऑक्सिमिस्ट या कंपनीच्या पाणी सिलबंद बॉटलमध्ये हिरवे पाणी शेवाळ मिश्रित पाणी आहे आणि त्यांनी मेलद्वारे माहिती कंप्लेंटची माहिती थोडक्यात माहिती आणि बॉटलचे फोटो पाठवले होते. त्यानुसार आमचे अधिकारी अन्न सुरक्षा अधिकारी श्री इंगळे हे आज सकाळीच सदर गगनगिरी फूड्स चिखली येथे गेलेले आहेत आणि त्यांच्याकडे तपासणी करून सदर तक्रारीचे अनुषंगे नमुने आणि बाकी इतर कायद्यांतर्गत तरतुदीनुसार कारवाई घेत आहेत. तिथे तपासणी होईल सदर याची, त्याच्या मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस किंवा काय, सर्वात प्रथम आजूबाजूचा परिसर, त्याचे लायसन्स जे नंबर छापलेला आहे तो व्हॅलिड आहे नाही, बी आय एस सर्टिफिकेशन जे आहे दिलेलं आहे त्यांनी बी आय एस नंबर ते सुद्धा व्हॅलिड आहे की नाही आणि एफ एस एचे लायसन्स ते व्हॅलिड आहे की नाही याच्याबाबत खातरजमा केली जाईल आणि नंतर मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस जी आहे ते कायद्यांतर्गत तरतुदीनुसार आहे की नाही याची सखोल तपासणी करून तिथे उपलब्ध असलेलं ह्या सदर ह्या ज्या बॅच आहे 22 हा साठा जर उपलब्ध असेल तर त्या साठ्याचा नमुना घेतला जाईल किंवा उपलब्ध जो कोणता आहे त्याचा साठा घेतला जाईल आणि 22/4/19 रोजी हे जे प्रॉडक्शन झालेलं आहे त्या दिवशी त्यांच्या प्रॉडक्शनमध्ये हे जे शेवाळ मिश्रित पाणी दिसतं आहे त्या प्रॉडक्शनमध्ये फॉल्ट झाला होता का, कोणती मशीन खराब होती का, याबाबतही तपास केला जाईल आणि बी आय एसच्या ह्याच्यानुसार त्या पाणी उत्पादकाला पॅकेटिंग किंवा वॉटर उत्पादकाला प्रत्येक बॅच नंबरचं काउंटर सॅम्पल ठेवावं लागतं स्टँडबाय 2 महिन्यापर्यंत. तर ते सॅम्पल जर असेल तर त्याच्याही खातरजमा केली जाईल की त्याच्यातही असं शेवाळ किंवा हे झालेलं आहे. बरं, आता प्रथमदर्शनी तर हे पाणी निकृष्ट किंवा दर्जहीन असल्याचं दिसतंय. हो, आता त्याच्यावर काय कारवाई करणार तुम्ही? ठीक आहे, अहवाल येईल, कारवाई रेट सुरू, त्याच्यावर नेमकी काय कारवाई केली जाईल? हे सदर ही जी बॉटल आहे जी आता श्री कुंभार यांनी तक्रारीसोबत दिलेली आहे त्यावर अनौपचारिकरित्या तपासणीत पाठवली जाईल आणि त्या अहवालाच्या अनुषंगे त्यावरही कारवाई होईल. सर, प्रोडक्शन थांबवलं जाईल सर तात्पुरता? प्रोडक्शन तपासणीमध्ये जे काय मुद्दे किंवा हे आढळतील त्या अनुषंगे निर्णय घेतला जाईल. पण आत्ता प्रोडक्शन सुरूच आहे का सर? सुरूच ठेवतं? आज तर सुरू असणार, म्हणजे आज आधारित अधिकारी गेले तर त्याला काही माहिती नसणार अधिकारी येणार आहेत म्हणून. संभाव्य कारवाई काय होईल साधारण? सखोल तपासणी, तपासणीमध्ये आढळून आलेल्या दोषाच्या अनुषंगे ॲडज्युकेशन दाखल दंडात्मक कारवाईसाठी, नमुने घेतल्यानंतर नमुन्याच्या अहवालानुसार जे काय कोर्टात खटले किंवा मग दंडात्मक कारवाई. ठीक.